महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबन बनवण्याचे काम धर्मस्थळ योजनेने केले आहे. राघवेंद्र मुक्ती खडकलाट येथे धर्मस्थळ संघाच्या साधना मेळावा संपन्न. गेल्या 39 वर्षापूर्वी डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांनी समाजसेवेच्या उद्देशाने धर्मस्थळ संघाची स्थापना केली. आज या योजनेचे सर्व पदाधिकारी, सेवा प्रतिनिधी व संघाच्या सदस्य ग्रामाभिवृद्धी योजनेचे उद्देश्य साध्य करण्यासाठी झटत आहेत. संघाकडून महिला संघांना लघु उद्योगासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. गावातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिला जात आहे. योजनेद्वारे पर्यावरण समतोलतेसाठी वनीकरण, निकोप समाज रचनेसाठी व्यसनमुक्तीसारखे शिबिर उपक्रम राबवले जात आहेत आणि याला समाजाकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि हीच मोठी शाश्वत साधना धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेने केली आहे, असे प्रतिपादन धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेचे चिकोडी तालुका योजनाधिकारी राघवेंद्र मुक्ती यांनी केले. खडकलाट येथील जय भवानी मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये श्री क्षेत्र ग्रामाभिवृद्धी धर्मस्थळ योजना खडकलाट विभागातर्फे महिलांचा साधना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साधना मेळाव्यात योजनेच्या कार्याचा आढावा घेताना चिकोडी तालुका योजनाधिकारी राघवेंद्र मुक्ती हे बोलत होते. ಸರ್ಕಾರಗಳು ಎಷ್ಟೋ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೇನು, ಅವರಿಗೆ ಮನೆ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಮನೆ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮನೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಶೌಚಾಲಯ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಶೌಚಾಲಯ ಸರ್ಕಾರ ಅನುದಾನಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇವಾಗ ಹೊಸದಾಗಿ ಆ ಶೌಚಾಲಯ ಮತ್ತೆ ಬಚ್ಚಲುಗುಂಡಿದೆ, ಹೋಗಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಹೊಳೆ ಹಾಕಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಬಚ್ಚಲುಗುಂಡಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮಾಡಿದೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ವಾಸಕ್ಕೆ ಆಗ ಯಾವ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕೊರತೆ ಉಂಟ, ಅವರು ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸಾಲವನ್ನು ತೆಗೊಂಡು ಮನೆಯ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಬಹುದು. येथील आडवे अप्पन्नावर मठाचे श्री शिवबसव स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व येथील पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विभाग संघ साधना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवबसव महास्वामीजी, ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे, कुसुम जोशी, अण्णाप्पा हुविनमणी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री क्षेत्र ग्राम अभिवृद्धी योजनेतर्फे शांताबाई दोडमणी या अपंग वृद्धेस 3 चाकाची व्हील चेअर सायकलीचे शिवबसव स्वामीजी सुरेश मंटूर व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तर संघाच्या प्रगतीसाठी झटलेले येथील विभागाधिकारी अण्णाप्पा हुविनमणी, संघ सेवा प्रतिनिधी रुपाली डुकरे, संगीता डुकरे, मंगल पाटील, सविता कुटळे, मीनाक्षी माळगे, कावेरी कागले, संगीता लोहार व शिवराज धात्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. तसेच पत्रकारांनी समाजातील समस्यांना वाचा फोडून समस्या सोडवण्याचे कार्य करीत असतात म्हणून पत्रकार सुनील तराळ, संजय कांबळे, सुधाकर तरवाळ आणि डी के हुप्पार यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी खडकलाट विभाग अधिकारी अण्णाप्पा आर यांनी प्रास्ताविकेतून धर्मस्थळ संघाचे मंदिर जीर्णोद्धारासाठी, संघांना लघु उद्योगासाठी, शिक्षणासाठी दिलेला निधी व संघाची संख्या व वाटचालीची माहिती दिली. येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांनीही संघाचे कार्य सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यास पुढे नेणारे असल्याचे सांगितले. ರಾತ್ರಿ ಒಂದು 22 ಟ್ರೇನ್ಗಳು ಅವಳ ತಾಳ್ಮೆಗೆ ಹಾಳಾಗಿರ್ತಾವ. ಅವಳ ಕಾಲು ಕಟ್ಟಾದ್ರೂ ಕೂಡ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ ಅಂದ್ರೆ ಮುಂದೊಂದು ದಿನ ನಾನು ಏನಾದರೂ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮರದ ಕಾಲುಗಳು ಅಂತ ಅದು ಕ್ಯಾಲಿಪರ್ಸ್ ಅಂತಾರ, ಅವುಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಈ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಎತ್ತರವಾದ ಶಿಖರ ಇದೆ ಮೌಂಟ್ ಎವರೆಸ್ಟ್ ಅಂತ, ಆ ಶಿಖರವನ್ನ ಏರಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೇನೆ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತವರು ಅರುಣಿಮಾ ಸಿನ್ಹಾ. ಅವರೇ ಸಾಧನೆ ಮಾಡಿರಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಉತ್ಸುಕರಾಗಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನೀವು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು. ಯಾವೇಳಿ ಶಿವಬಸವ ಸ್ವಾಮೀಜಿ ಯಾನಿ ಆಶೀರ್ವಚನಾತುನ್ ಸಂಘಾಚೆ ಕಾಮ ಸತ್ಯ ಧರ್ಮಾಚೆ ಅಸುನ್ ಸಂಘಾಚಿ ಸಾಧನಾ ಅನ್ಕಿ ಹೂದೆ ಅಸಿ ಶುಭೇಚ್ಛಾ ದಿಲೆ. ಯಾವಾಗಲೂ ಉದ್ಯೋಗದೊಳಗೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗ್ತದೆ. ಉದ್ಯೋಗಿ ನಾಮ ಪುರುಷಸ್ಯಂ ಕೈಕ ಲಕ್ಷ್ಮಿ ದೈವೇನ ದೇಹ ಮಿತಿಕ ಪುರುಷಾ ವದಂತಿ ದೈವಂ ನಿಹತ್ಯ ಕುರು ಪೌರುಷಮಾತ್ಮ ಶಕ್ತ ಯತ್ನೇ ಕೃತೇ ಮನನ ಸಿದ್ಧತಿ ಕೋರ್ಪ ದೋಷ. ಮನುಷ್ಯ ನಿರುದ್ಯೋಗಿ ಆಗಿ ಕಷ್ಟ
ಭೋಗಿಸುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಸತತ ಉದ್ಯೋಗಿಯಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದ ಧರ್ಮದರ್ಶಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಂಜುನಾಥನ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಾಗೂ ಕಡಕಲಾಟದಲ್ಲಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ತಾಯಂದಿರು ಸಮಸ್ತ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದ ಎಲ್ಲಾ ತಾಯಂದಿರಿಗೂ ಧರ್ಮಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಯಾವ ಯಾವ ಸಹಾಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕನ್ನುವಂತಹದ್ದನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಸತ್ಯದ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಯಾಕದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸತ್ಯದ ಅಲ್ಲಿ. या कार्यक्रमास संघाच्या अध्यक्ष कुसुमा जोशी, निर्मला करवीरे, जयश्री हुक्केरी, कलावती चन्नपट्टण, महानंदा मगदुम, राजश्री बडगेरे यांच्यासह खडकलाट, नवलीहाळ, याद्यांवळदी, कोतळी, संकनवाडी येथील धर्मस्थळ बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात शिवराज धात्रे यांनी स्वागत, सुजाता मगदुम यांनी सूत्रसंचालन केले तर अण्णाप्पा हुईन मणी यांनी आभार मानले.